नाशिकच्या देवळाली कॅम्प परिसरातील बिबट्याची दहशत अखेर संपली आहे. वनविभागाने पगारे चाळ परिसरात लावलेल्या पिंजऱ्यात रात्रीच्या सुमारास बिबट्या अडकला. घनदाट झाडी असल्याने बिबट्याचा मुक्त संचार सुरू होता. आता मात्र बिबट्या जेरबंद झाला आहे. नाशिकच्या देवळाली कॅम्प परिसरातील वडनेर दुमाला इथेही एका बिबट्याला वनविभागाने जेरबंद केलं. रेंज रोडवरील बाजीराव पूजा पोरजे यांच्या मळ्यात हा बिबट्या जेरबंद झाला. काल रात्रीच्या सुमारास याच परिसरात एका बिबट्याला वनविभागाकडून जेरबंद करण्यात आलं होतं. मुंबईमधील संजय नगरमध्ये एका पिसाळलेल्या कुत्र्यानं 50 अधिक नागरिकांचा चावा घेतला. पिसाळलेला कुत्रा दिसेल त्याला चावत सुटला होता, त्यामुळे परिसरात कुत्र्याची दहशत पसरली. एका लहान मुलाला हा कुत्रा ओढून घेऊन गेला. अखेरीस ठाणे महापालिकेच्या डॉग कॅचर व्हॅननं या कुत्र्याला जेरबंद केलं. कल्याणच्या उंबर्डे परिसरात शिवप्रेमी गणेश मित्र मंडळानं केदारनाथाचं मंदिर साकारलंय. मागे गणेशोत्सवानिमित्त भक्तिमय चलचित्रही बनवण्यात आलं. सगळं ठीक आहे ना? ही सांधीदुखी, वेरिकोस व्हेन्स, डायबिटीस, अस्थमा, तुमची काय व्यथा आहे? आता चिंता नाही कशाची. नम्मा होमिओपॅथी आहे पाठीशी. नम्मा होमिओपॅथी, आरोग्य संजीवनी. केदारनाथाची प्रतिकृती पाहण्यासाठी गणेश भक्तांनी मोठी गर्दी केली आहे. माघ यात्रेसाठी पंढरपूरमध्ये भाविकांची गर्दी दिसतेय. वारकऱ्यांच्या उपस्थितीनं पंढरी फुलून गेली आहे. उद्या माघ एकादशी आहे. विठ्ठल रुक्मिणी पदस्पर्श दर्शनाची रांग मंदिरापासून 1.5 किलोमीटर अंतरापर्यंत गेली. विठुनामाच्या जयघोषांनी पंढरी नगरी दुमदुम गेली आहे. चैतन्य वारी सद्गुरू भेट पायी दिंडी पालखीचं जुन्नर तालुक्यात आगमन झालं. तुकाराम महाराजांची पालखी गुरु ओतूरच्या बाबाजी चैतन्य महाराजांच्या भेटीला जात असते. यंदा या पालखीचं 10वं वर्ष आहे. पालखीदरम्यान हरिनामाच्या गजरात रिंगण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. अकोल्यात मळसूर गावात सोपीनाथ महाराजांचा यात्रोत्सव मोठ्या उत्साहात पार पडतो. या यात्रेमध्ये निखाऱ्यांवरून चालण्याची शेकडो वर्षांची परंपरा आहे. निखाऱ्यांवरून चालताना देवाला घातलेलं सागडं पूर्ण होतं अशी गावकऱ्यांची श्रद्धा आहे. सह्याद्रीची उंची म्हणजे 24